चालू आहे चालू आहे. त्यांना आउटपुट दिलेला आहे आपण. एकवीस 2021 याच्यामध्ये सोशल कोर्टाने एक निर्णय दिला. तो ओबीसींच्या मुद्द्याच्या आरक्षणाच्या संदर्भात कृषी दिशा सरकारला मदत किंवा नुकसान त्याची होईल या संबंधीचा निर्णय दिला. 2 वर्षाच्या पूर्वी केंद्र सरकारने राज्यांचे अधिकार ईशान मागासवर्गीय सरकारच्या मुद्द्याचे काढून घेतलेले होते आणि आता पार्लिमेंटमध्ये घटनादुरुस्ती करून राज्यांना पॉलिसीच्या संबंधीची लिस्ट तयार करण्याच्या मुद्द्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेक ठिकाणी लोकांचा तसा समज झाला ते महत्त्वाचं पाऊल केंद्र सरकारने टाकलं. पण माझ्या मते ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे. ती फसवणूक याच्यासाठी की साली 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वोच्च न्यायालयात इंदिरा साने विरुद्ध भारत सरकार याच्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्याचा एक महत्त्वाचा निर्णय दिला. आणि त्या निर्णयामध्ये आरक्षण 50% मर्यादेपेक्षा अधिक देता येणार नाही असा निर्णय दिला. त्यामध्ये मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती केली. त्या दुरुस्तीनुसार 10% त्याच्यात वाढ करण्याच्या उद्देशाची भूमिका घटनेत दुरुस्ती करून घेण्यात आली आणि राज्य सरकारनं ओबीसीची लिस्ट तयार करून त्यांना आरक्षणाच्या मुद्द्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची भूमिका पार्लिमेंटमध्ये केंद्र सरकारने मांडली. तशा प्रकारची दुरुस्ती केली पण प्रत्यक्ष भरणार याचा काही उपयोग होणार नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आज देशामध्ये जर सगळ्या राज्यात 50% वर
आरक्षण आहे. उदाहरणार्थ मध्य प्रदेश 63%, तामिळनाडू 69%, महाराष्ट्र 66%, हरियाणा 57%, राजस्थान 54%, आणि त्याच्याच परत 10% वर EWS पदवी त्यामध्ये आणखी वाढ झाली. आणि त्याचा परिणाम हा झाला की आज प्रत्येक शहरामध्ये एक लिस्ट आहे की सर्व देशामध्ये जे एकंदर राज्य आहेत त्याच्यामध्ये 15% होत आहे, त्याच्यामध्ये जायचं नाही. लक्षद्वीप 100%, 36% 80%, नागालँड 80%, मिझोराम 80%, मेघालय 80%, अरुणाचल 80%, मध्य प्रदेश 73%, तामिळनाडू 7%, महाराष्ट्र 65%, हरियाणा 67%, 67%, राजस्थान 64%, तेलंगणा 62%, त्रिपुरा 60%, मणिपूर 60%, दिल्ली 60%, बिहार 60%, आसाम 60%, पंजाब 60%, केरळ 60%. झारखंड 60%, आंध्र प्रदेश 60%, उत्तर प्रदेश 59.50, 50% हिमाचल 59%, गुजरात 59%, वेस्ट बंगाल 55%, गोवा 51%, दीव दमण 51%, पंडिचेरी 50%, कर्नाटक 50%, साधारणतः याप्रमाणे आज युतीला या सगळ्या राज्यामध्ये 50% जी लिमिट आहे ती ओलांडलेली आहे. आणि त्यामुळं राज्यांना अधिकार दिले पण त्या अधिकारानुसार 24% राज्यांना या वर्गाला न्याय देण्यासाठी झालेली नाही. मी जेवणाला निमंत्रण दिले फक्त हात बांधले आणि जेव्हा म्हणून सांगितलेले आणि पुन्हा तास आम्ही वाजून ठेवले अशा प्रकारची भूमिका केंद्राने या सबळ वर्गाची एक प्रकारची फसगत केलेली आहे. आणि म्हणून हे या सगळ्या वर्गाच्या नजरेला आणणं हे आमची राजकीय कार्यकर्ते म्हणून जबाबदारी. आणि ही जी फसवणूक केली या फसवणुकीच्या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सामाजिक प्रश्नाच्या संबंधी जे जे रस घेऊ इच्छितात त्या सगळ्यांना संघटित करून त्याबद्दल एक जनमत तयार करण्याच्या उद्देशाची खबर झाली हा घेण्याचा विचार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे हे या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचं. त्याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट महत्त्वाची ही आहे की पार्लमेंटमध्ये हा विषय ज्यावेळेला आला लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सुप्रिया सुळे यांनी पक्षाची भूमिका मांडली. त्याच्यामध्ये दोन गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितल्या की 50% अट तुम्ही काढून टाका आणि दुसरी गोष्ट जी कदाचित तुम्हाला ठाऊक असेल छगन भुजबळ गेले काही वेळेस सतत एका गोष्टीची मागणी करत आहेत की केंद्र सरकारने इन्फ्लेशनरी डाटा हा प्रसिद्ध केला पाहिजे आणि जो करायचा असेल तर जातीनिहाय जनगणना ही करण्याची आवश्यकता. जातीनिहाय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सगळ्या लहान जातीच्या घटकांना प्रशासनामध्ये किती आणि कोणत्या प्रमाणात संधी मिळाली हे स्पष्ट होणार नाही.
आणि म्हणून त्यांना जी संधी मिळेल तर ही जी तक्रार आहे ती घालवण्याच्यासाठी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यासंबंधीचा इम्पिरिकल डाटा हा केंद्र सरकारने राज्यांना पुरवला पाहिजे आणि 50% अट ही काढून टाकली पाहिजे. या तीन गोष्टी ज्यावेळी होती त्यावेळेला ओबीसींच्या फंडामध्ये आपण काहीतरी टाकू शकू याचं काही टाकता येणार नाही. त्यांची फसवणूक केल्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही. याच्यात काही कोणाला विचारायचे वर्गाचा काय कुणाल बाकी कुणाल संधी मिळणार आहे. हा 50% जर अट घातली ऑलरेडी महाराष्ट्र 65% आणि 65% असल्याच्या नंतर तुम्ही आणखीन त्याच्यात समाज घातले आणि त्यांना द्या म्हणून सांगितलं तर देणार कुठं 50% अट कायम आहे आणि ती अट कायम ठेवून तुम्ही यांना आम्ही दिलं असं सांगतात ही शुद्ध फसवणूक आहे त्यांना काही याच्यात मिळणार नाही. साधी गोष्ट तुम्ही म्हणता ते खरं आहे पण जो क्रायटेरिया लावत होतो आपण किंवा क्रायटेरिया लावून याच्यातून फसण्याची सोडवणूक होईल असं जे वर्तत होतं त्याला इंदिरा साहेबी केसमध्ये 50% जी अट आहे ती कायम ठेवली आणि ती कायम ठेवल्यामुळं दुसरे कुठलेही क्रायटेरिया असा उपयोगी फरक नाही. ही त्याची वस्तुस्थिती आहे. अशी जाऊन ठिकठिकाणी याच्यात लोकांच्या विद्यार्थ्यांच्या तरुणांच्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा सभा घ्यायला लागतील त्यांना सांगावं लागेल की बाबांना अशी वस्तुस्थिती नाही आहे अशी घटना याचा अर्थ हा त्यांना समजून सांगावं लागेल कारण याच्यात काही प्रकारचं नैराश्य नव्या पिढीत येईल हे नैराश्य येणं समाजाच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि याच्यातून जे शक्य झालं तर पुन्हा एकदा केंद्र सरकारवर दबाव आणून पार्लमेंटमध्ये याच्यात काही दुरुस्ती करता येईल का ही खबरदारी घेता येईल. साधारणतः हा ज्यावेळेला विषय पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेला माझ्या होते तेवढं गांधीजींनी अनेकांनी बघितलं नाही आणि ज्यावेळेला ही गोष्ट स्वच्छ झाली 50% संबंधीची हा प्रश्न काही आमच्या सहकार्यांनी पार्लमेंटमध्ये उपस्थित केला आणि त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण कन्सर्न वंचांच्याकडून येईल अशी अपेक्षा होती पण त्यांनी त्याच्यावर काही भाष्य केलं नाही आणि त्यामुळं अनेक सदस्यांना याचं वास्तव चित्रही समजलेलं असं मला वाटत नाही. त्यामुळं ही गोष्ट स्वच्छ करून याच्यातून हळूहळू एक जन्म तयार करणं याची आज आवश्यकता आहे. एक प्रश्न असा येतो मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीमधून देखील दिलं गेलं पाहिजे असा एक मत प्रवाह पुढे येतो आहे त्याच्या संदर्भात. तुम्ही ओबीसी द्या एसटी द्या 50% महाराष्ट्र ऑलरेडी 65% गेला त्यामुळे तुम्ही कशाची चिंता करा 50% रेषा महाराष्ट्राने ओलांडली असल्यावर त्यांना यातलं काही मिळणार नाही
वराच्या समाजाची फसवी होते. नाही विषय संपत असतो, लोक जागे होतील आणि विषय करण्याची ऊर्जा घटतात. पण 2 वर्षाच्या पूर्वी राज्याचे अधिकार काढून घेते, त्यावेळेला आम्ही सांगत होतो की हा राज्यालाच जाती न्याय हे सर्व करून द्या, इन्फेक्टिकडे जाता द्या. त्यावेळी ॲक्सेप्ट नाही केलं, हे केंद्रानेच केलं पाहिजे म्हणून सांगितलं. पण 2 वर्षांनी आता तेच धोरण त्यांनी बदललं आणि आता राज्याला अधिकार दिले आणि हा जो बदल त्यांनी स्वीकारला आहे त्याच्यात आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे की इंदिरा 6 वर्षाचे वाढत या केसमध्ये जो 50% संबंधीची मर्यादा घातली ही लक्षवेध रेषा नको ती काढून टाका. याबद्दल जनमत तयार करावं लागेल. उद्या जर फार्मरमध्ये तुझं बहुमत मिळवण्यासाठी यशस्वी झालं की हे करून घेता येईल. हा जो 50% जो आहे आणि 50% लक्षण रेषा कायम आहे याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण असते. त्याला उत्तर नाही आहे कारण हा सुप्रीम कोर्टाचा विषय आहे. युपीएचं राज्य ज्यावेळी होतं त्याच्या अखेरच्या काळामध्ये जातीय जाता गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली नव्हती असं नाही. नंतरच्या या 6-7 वर्षाच्या कालखंडामध्ये मोदी साहेबांच्या राजवटीमध्ये हा निर्णय त्यांनी घेतला की ह्याच्यात पूर्ण जायचं नाही. म्हणजे सांगतात की संसदेची वेळ अवकाळ चौकाळ वस्तुस्थिती जी आहे ती समाजाच्या समोर वाढली पाहिजे. जो मागासलेला आहे जो उपेक्षित आहे त्या उपेक्षितांची यादी तयार करणं आणि त्यांना न्याय देणं हे कुठल्याच सरकारचं कर्तव्य आहे. एक्सपोज होती. आम्ही जे म्हणतात की उज्ज्वल जे सशस्त्रीचं सांगतात इन्फेक्टिकल डाटा द्या, जाती न्याय सर्वे करा, हे त्यांचं सर्वे झाला तर ह्या सगळ्या लहान घटकांना प्रशासनामध्ये किती संधी हे स्पष्ट होईल आणि ते स्पष्ट झालं तर कदाचित काही घटकांना ते वाजवणार नसेल. नाही सीधी बात आहे, राज्य सरकार जे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचे अधिकार दिया आहे मगर 50% की रिस्ट्रिक्शन रखी है तो 50% ये लिमिट रखने के बाद अधिकार का फायदा क्या है, कुछ कर ही नहीं सकते. ये कह रहे क्रॉस जी 50% जिस तरीके से जनमत तैयार करेगी आप मतलब आपकी पार्टी और आप लगातार लोगों से मुलाकात कर रहे हैं दिल्ली में भी इतने दिनों तक के तो लोगों के बीच में या दूसरे राज्यों में भी किस तरीके से संपर्क करेंगे आप ताकि इसको. नहीं बात ऐसी है कि अनफॉर्चुनेटली रूलिंग पार्टी ने ज़्यादा ध्यान दिया ऐसे मुझे लगता नहीं, मगर रूलिंग पार्टी के तरफ से जो मेन स्पीकर बोले इनका नाम लौरिया साहब जो वहाँ जो स्पीच दिया उन्होंने जाति न्याय सर्वे होने की आवश्यकता है, इन्फेक्शन डाटा स्टेट को देने की आवश्यकता है ये बात कही और इस दुआ की मगर उनको जवाब कंसर्न मिनिस्टर ने दिया नहीं.
यानी बीजेपी में कुछ सेक्शन इस बारे में सोचने के उधर स्थिति में है ऐसे लगता है। आज शायद एक दो हो गए, कुछ दिनों के बाद कुछ महीनों के बाद 220 हो सकते हैं, 20 से 200 हो सकते हैं। भाई इलेक्शन इलेक्शन की बात करना नहीं है, मैं बात कर रहा हूँ कि ये जो 50% की जो रिस्ट्रिक्शन है इससे ये सभी वर्गों की हितों की रक्षा हम करते हैं ये कहने की बात है, ये तो झूठ। और इसके इलेक्शन एकदम हुई अंजाई और चतुर्थ पूरे सारे प्रवेश स्कॉलरशिप में प्रवेश नौकरी वाले प्रवेश ये सब प्रत्येक गोष्ठी वाले और अच्छा लग रहा है 15% तो सर 15% का आप महाराष्ट्र का केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचा एक 50% के बारे लोकांसाठी निर्माण करण्याची सध्या आवश्यकता आहे का त्याच्यासाठी मी तुम्हाला यादी वाचून दाखवली की देशातल्या 90% राज्यामध्ये 50%पेक्षा अधिक आहे जी वीस मी तुम्हाला वाचून दाखवली आणि त्यावर या सगळ्या ठिकाणी हळूहळू आपल्याला विचार करावा लागेल असा लोकसभेमध्ये अनुप्रिया पटेल त्या सत्ताधारी पक्षाच्या मंत्रिमंडळाच्या मंत्री आहेत त्यांनी ही मागणी केली इन्फ्रेक्टर डाटा आणि जाती न्याय सर्वे झाला पाहिजे त्याशिवाय आम्हाला न्याय मिळत म्हणजे कोणत्या कोणत्याही त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या समोर बोलायचं धाडस दाखवाय झाले त्या हळूहळू वाढू शकेल फसवणूक जस्ट लोकांची फसवणूक 2 वर्षाच्यापूर्वी तुम्ही राज्याचे अधिकार काढून घेतले आणि 2 वर्षांनी तुम्ही अधिकार घेतो आणि आता आम्ही सगळं तुमच्याकडे सोपवलेलं आहे तुमचा तुम्ही निर्णय घ्या हे आम्ही सांगितलं तर आम्ही नामनिर्णय झालो राज्याकडे ढकलून दिलं पण 50% फसवणुकीचा विषय पण थोडासा वेगळा आहे का 15 ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की देशाच्या विकासासाठी 100 लाख कोटींची एक योजना जाहीर केली हीच योजना त्यांनी 2019 मध्ये सुद्धा केली देशाचं उत्पन्न एवढं नसताना वित्तीय तूट असताना अशी घोषणा करणं आणि पुन्हा पुन्हा तीच घोषणा करणं योग्य आहे थोडस माझी माहिती अशी होती की काहीतरी 1 लाख कोटी सांगितले 100 लाख 1000 लाख सांगायचं होतं 10 राहिलं लक्षात काय सुधारण्याची करायची होती ती राहून त्यांना 2 वर्षामध्ये ही या गोष्टी आम्ही करणार सांगितलं मी वारकऱ्यांना वाचायचा प्रयत्न केलो की याच्यात नक्की काय त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करणार आता इन्फ्रास्ट्रक्चर हे 2 वर्षात इम्प्रूव्ह होऊ शकत नाही नवीन रस्ते करायचे बंद करायचे आणखीन काय काय फोन विमानतळ करायचं असं ह्या गोष्टी 2 वर्षाच्या होतच का आपण नव्या मुंबईचा एअरपोर्ट गेले 3-4 वर्षापासून आपण अध्यापित ज्या जमिनीचं ॲक्विजिशन या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहे त्यामुळे 2 वर्षात 14 वर्ष काम आम्ही करणार लोकांशी काय न बोललेलं काल 7 केंद्रीय मंत्री राज्यसभेच्या अध्यक्षांना भेटले आणि 11 ऑगस्टच्या संसदेमधल्या गोंधळाबद्दल विरोधी पक्षांवर कडक कारवाई नंतर विचार त्याचं भाष्य न केलं बरं माझा त्यांना सल्ला आहे जरा संवर्धनकरांचं लिखाण वाचा संवर्धनकरांचं लिखाण
त्यांना योग्य रस्ता लागते. त्याला हा विषय सांगता कॉन्स्टिट्यूशन अमेंड करण्याचा तुम्ही प्रपोजल बोलताय, त्याचा अर्ज का बोलतो? जी सरकार लोकांच्या मनात आहे ती सगळी संपून टाकावं, त्याचं कारण नसताना पेंडिंग शाळेत आवश्यकता नव्हती, पण त्यांना हे करायचं नाही. नाही दुसरा प्रश्न करतात असं आहे की परवा पार्लमेंटमध्ये जे काही झालं विशेषतः राज्यसभेमध्ये संसदेमध्ये आमचं म्हणणं असं आहे की महिला खासदारांना झालेली धक्का होती. 19 जुलैला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू झालं. विरोधी पक्षांनी 3 गोष्टी पाहिल्या. या वेळेला पार्लमेंट सुरू व्हायच्या आधी विरोधी पक्षाच्या प्रमुखांची बैठक ही राज्यकर्त्यांच्या बरोबर स्पीकर साहेबांच्याकडे होते. त्याच्यामध्ये 3 मागण्या सगळ्या अपोजिशननी केल्या. त्याच्यामध्ये एक पेगासस सॉफ्टवेअर याच्या संबंधीचं, 2 कृषी कायद्याच्या संबंधीची विषयावर चर्चा करून ते रद्द करावे, आणि हे जे पेट्रोल डिझेल आणि या सगळ्यांच्या किमती वाढल्या, रायझिंग प्राइसेसचा इश्यू झाला आहे, या 3 इश्यूवर चर्चा पार्लमेंटमध्ये करायची आमची आवश्यकता आहे. आम्हाला सांगण्यात आलं की काही विधेयक आहेत, घटना दुरुस्ती आहे, ती आपण करूया, आणि वधीमधी एखाद्या आठवड्यात एखाद दिवसात लिहिली हे घ्यायचा प्रयत्न करू. तर त्यावेळेला अपोजिशनच्या वतीने असं सांगण्यात आलं, तुम्ही आमच्याकडे जो कार्यक्रम लिहिला आहे त्याच्यामध्ये कुठेही असला विषय नाही, त्यामुळे तुम्ही स्पेसिफिक सांगा की या आठवड्यात आम्ही पेगा सीट घेऊ, ते आम्ही घेऊ असं सांगितल्याच्यानंतर मग ठीक आहे आम्ही मान्य करतो. त्याला काही त्यांनी मान्यता दिली नाही. त्यांनी मान्यता दिली नाहीच्याबरोबर की पहिल्या दिवसापासून या विषयाच्या संबंधीचा आग्रह अपोजिशनने सदनामध्ये झाला. त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर पार्लमेंटनी म्हणजे सत्ताधारी पक्षांनी 11 ऑगस्टला एक विमा बिल, विमा विधेयक हे महत्त्वाचं बिल ते आणलं, आणि आम्ही असं सांगितलं हे सिलेक्ट कमिटीकडे पाठवा, त्याच्यावर चर्चा घालावी, आणि हे महत्त्वाचं बिल आहे ते काही काहीने समोर करू नका, पण जे काही त्यांनी ॲक्शन केलं नाही ते बिल त्यांनी तसंच आणलं. तसंच आणल्याच्या नंतर राज्यसभेतल्या महिला आणि पुरुष खासदारांनी याच्यावर अत्यंत आग्रहपूर्वक आक्षेप घेतला आणि त्याच्या 3 गोष्ट मान्य केली पाहिजे की काही सदस्य हे वेळेमध्ये सुद्धा गेले. माझी स्वतःची जी सीट आहे ती समोर आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्पीकरच्या राईट साईडला काय करते ते मला स्वच्छ दिसतं, कारण मी माझी सुरुवातीची सीट आहे. पलीकडची जी बाजू आहे त्याच्या काही गोष्टी मला दिसत नसते, पण जे काय रणकंदन झालं ते माझ्यासमोर झालं, आणि त्या ठिकाणी ही चर्चा आणि ही मागणी केल्याच्या नंतर ज्यावेळेला काही लोक वेळेमध्ये गेले त्यावेळेला पार्लमेंटच्या इतिहासामध्ये
आणि राजा 64 वर्षाच्या फाजलची करिअरच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की 40 वर्ष त्याच्या 10 ते 11 भगिनी आणि 38 साधारणतः 28 हे सुरक्षा अधिकारी हे सगळ्याच्या ठिकाणी आले आणि त्यांनी फिजिकली या सगळ्या सदस्यांना मागं ढकलायचा प्रयत्न केला. त्यातल्या त्यात 2 महिला सदस्य आहे काँग्रेसच्या होत्या, त्या फुलं गेल्याच्या नंतर त्यांना ज्यावेळी धक्काबुक्की झाली त्यातली एक बहिणी खाली पाहिली आहे. त्यावेळेला साहजिकच आहे, बाकीचे सगळे त्यांना उत्साहाला मदत करायला गेले आणि त्याच्यात अधिक धक्काबुक्की त्याच्यात झाली. आणि त्यावेळेला हा जो सुरक्षा दलाचा ताफा आजोबीनं जे उभा केला त्यांनी फळाचा वापर केला आणि या सगळ्या 67 सदस्यांच्यावर एक प्रकारे अप्रत्यक्ष हल्ला करण्याच्या उद्देशाची भूमिका घेतली. आता आत्ताच कुणीतरी फक्त विचारला की काही सदस्यांनी मागणी केली की याच्यावर कठोर आक्षण घ्यावी. आता एक गोष्ट समजत नाही, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हा सवल प्रकार झाला. मी हे समजू शकतो की सत्ताधारी पक्षाचा जो नेता आहे तो कदाचित असली भूमिका सत्ताधारी पक्षाच्या वतीनं मीडियाचा समोर मानले, पण मीडियाच्या समोर असली भूमिका मानायला कोहलीने 7 मंत्री बसली. तरी हे मी फायदे नव्हतं, 7 मंत्री एखादा विषय मांडायला त्या ठिकाणी बसतात याचा अर्थ त्यांची भूमिका ही कच्ची होती, त्यांना पूर्ण हकांचा विश्वास होता आणि त्यामधून ही 7 लोकांची फौज त्यांनी मीडियाच्या समोर आणली आणि त्या सगळ्यांनी त्या प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. केंद्र सरकारच्या वतीनं 7 ते 8 मंत्री भूमिका मांडतात, त्यांच्या कृतीचं समर्थन करतात, याच्यातून त्यांची बाजू कमकुवत आहे हे स्पष्ट होतं. आणि आता त्यांनी कठोर ॲक्शन घ्या म्हणून सांगितलं, आणखी काय काय करून सांगितलं, ॲक्शन घेऊ शकतील बाबत त्यांच्याकडे महिला सदस्य त्यांना धक्काबुक्की केली त्या खाली पडल्या त्यांना उचललं. म्हणजे तुम्ही तुमच्या एक तुमच्या जाती जमानीचे एक सभासद आहेत, त्यांचं नाव संजय राऊत, त्याचे माझ्या सईकडच होते, त्यांना असं उचललं. तुम्ही तुम्ही पाहिल्याकडे मला माहिती नाही पाहिजे संजयच्या मिळाली, पण सुदैवानं त्यांना काही लागलं नाही, पण त्यांना असं फिजिकली त्यांना असं उचललं गेलं. हे सगळे प्रकार त्या ठिकाणी झाले, हे कधीही राहणार नसतं फाजून. आणि राज्यसभा हे एल्डर हाऊस आहे, म्हणजे मला आता तरी महाराष्ट्रामध्ये असताना अनेकदा काही इश्यू झाले तर एखादा वाद झाला तर त्यावेळेला पार्लमेंटमध्ये या संदर्भातली भूमिका पार्लमेंटनी काय घेतली हे जाणून घ्यावं आणि तसा निकाल इथं आपण घ्यावा अशा प्रकारची व्रतं मानली जातात. म्हणजे सवन देशाचं विधिमंडळ पार्लमेंटवर अवलंबून राहतं एक रस्ता दाखवण्याच्यासाठी. त्या पार्लमेंटमधला एल्डर हाऊस लोकसभाने वरिष्ठ सभागृह तिथल्या ज्येष्ठांच्या सभागृहामध्ये या पद्धतीनं महिला सदस्य बाकीच्या सदस्यांना धक्काबुक्की करणं वादळ करण्याचा प्रयत्न करणं एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचा ताफा शब्दामध्ये आणणं म्हणजे फारसा लाक्षण सभागृहात आलेली मी अनेकदा पाहिले, पण 30-40 लोक आणतात आधी 30-40 माणसांनाच हे आम्हाला माहीत होतं. आता आम्हाला कच्चे फुलं फाजवून झाल्यावर आम्हाला माहिती घ्यावी लागेल की एकदा नक्की माणसं कोण आहेत, त्यांना आमच्या फुलं उभी कर, कारण आम्ही 40 माणसं कधी फाजले नाही. आणि आमच्यातल्या काही सदस्यांचं म्हणणं असं आहे की बाहेरून लोक आणले होते, आता बाहेरून लोक आणले होते का नव्हते हे सिद्ध व्हायचे, पण बाहेरून लोक सभागृहात येतात, सभागृहात चालू असताना येतात असा आरोप काही लोक करतात
याच्या खोलात जाण्याची गरज आहे आणि घडलेला फकार हा लोकशाहीच्या दृष्टीनं संसदीय लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. हा एका दृष्टीनं हळूहळू ह्या संसदेवरचा विश्वास हा लोकांचा उजावा अशा प्रकारचं कर्तन सत्ताधारी पक्षाच्याकडून केलं जात आहे हेच मला या ठिकाणी सांगायचं. सीधी बात यह है कि 7-8 मिनिस्टर एक्सप्लेन करने के लिए आते हैं, इनकी सोल्यूशन वीक है जो हुआ क्योंकि कई सदस्य रूलिंग पार्टी के जब हम बाहर निकले तो कई लोग इंजीनियर हमें उतने अच्छा नहीं हुआ, ये नहीं होना चाहिए था. कुछ लोग कैसे थे मगर वो नहीं सके. अफगानिस्तान के मामले में जिस तरीके से हो रहा है, क्या भारत की क्या स्थिति होनी चाहिए और भारत के जो लोग फंसे हैं उनको आप कैसे केंद्र सरकार से कोई करेंगे जल्दी? आजकल रिश्वतल भारत सरकार ने हवाई जहाज कुछ भेजने के लिए प्रयास किया, लोग जाने के लिए प्रबंध किए, अच्छी बात है मगर ये लोग जाएंगे. इशू ये नहीं है, इशू ये है कि अल्टी वैसे आज तक इंडिया को, भारत को, पाकिस्तान और चाइना वहाँ से समस्या हमेशा होती रहती थी. अभी इसमें अफगानिस्तान एक एडिशन आ गया, अफगानिस्तान पाकिस्तान और इंडिया बॉर्डर, और इसलिए हमें बिल्कुल सतर्क रहना पड़ेगा और लॉन्ग टर्म के लिए हमें प्रिकॉशन के लिए मिली. आज वहाँ जो कम हुकूमत में आए हैं इनका स्टेटमेंट मैंने देखा कि भाई हम शांति चाहते हैं, लोगों का भरोसा लेना चाहते हैं, ये तो सब जो कहते हैं इसमें कुछ सच्चाई हो. एक तरीके से भारत की घेराबंदी हो रही है क्या आपको लगता है? नेपाल की जिस तरीके से भारत के साथ संबंध अच्छे नहीं थे, पाकिस्तान उस तरीके से, श्रीलंका के साथ उस तरीके से, भारत के जो पड़ोसी देश हैं वो भारत को लेकर एक आज तक भारत की जो फॉरेन पॉलिसी थी इसमें स्वदेशी देशों से एक्सेप्ट पाकिस्तान एंड चाइना सभी देशों के साथ हमारे रिश्ते अच्छे थे. आज नेपाल में स्थिति बदल गई है, बांग्लादेश में परिस्थिति बदल गई है, श्रीलंका में परिस्थिति बदल गई है. इससे एक बात साफ होती है कि हमारी विदेश नीति पड़ोसी देशों के साथ रिश्ते सकने के लिए कहाँ तक कामयाब होती है इसका जायजा लेने का समय आज आ गया है. मगर ये सेंसिटिव विषय है, हम इस पर ज़्यादा बोलेंगे नहीं, जरूर सरकार के तरफ से जानना चाहेंगे और आवश्यकता हो तो सरकार का सहयोग भी देंगे क्योंकि देश की सुरक्षा का सवाल है, इसका हम जो रास्ते नहीं सकते मगर जो कोई स्थिति है वो अच्छी है. मी राज्यपालांच्या आज स्टेटमेंट वाचलं की त्यांनी पुरंत असं सांगितलं की सध्याच्या सरकारमधले लोक मागत नाही, तुम्ही काय अर्ज करता असं काहीतरी वाचून वाचली कसं. माझ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा खर्च यापूर्वी गेलेला आहे, कदाचित वाढत्या वयामुळं त्यांच्या लक्षात आलेलं नसेल पण खर्च गेलेलं असतं, अनेकदा गेलेलं अच्छा नाव माझी स्वतः घेऊन आले ते घेऊन आले त्याच्यानंतर मला तो अंतिमदार ते डेलिगेशन जाऊन आलं त्या सगळ्या गोष्टी अनेकदा घेऊन सुद्धा पण त्याचा काही उत्सव असं वाटत नाही.
आम्ही तिची काव्यांची शब्दाच्या काव्यांची करत असते, पण आपल्याकडे उभारलं आहे शहाण्याचा शब्दाचा भाग पण शहाण्याचा, त्याबरोबर तुम्ही कुठेही कसं शब्दाचा अभ्यास वया घालणं गरजेचं आहे. सरकार का कहना है कि हमने कमेटी की गठन कर रहे हैं, हम जो इन्वेस्टिगेट के लिए, आपको लगता है कि गठन करके कुछ ये मामला आगे बढ़ेगा? बात ऐसी है कि मैंने पढ़ा कि सुप्रीम कोर्ट को भारत सरकार ने कहा कि हमने कुछ किया नहीं, ये बात उन्होंने कोर्ट के सामने की और कोर्ट से कहा कि हम इसकी जांच करने के लिए एक कमेटी अपॉइंट करेंगे. इसमें दो बातें, एक जैसे मैंने शुरू में कहा कि भारत सरकार ने डिफेंस मिनिस्ट्री ने इसराइल से ऐसा कोई इक्विपमेंट हमने खरीदा नहीं, ये बात कही. पर दूसरी, इसराइल ने यह बात साफ कही कि हम गवर्नमेंट छोड़कर किसी को बेचते नहीं. दो, तीसरा, डिफेंस मिनिस्टर ने बयान दे दिया कि हमने लाया नहीं. मेरा इतना कहना है कि डिफेंस मिनिस्ट्री ने सेक्शन लिया सच हो सकता है, ऐसा सब काम डिफेंस मिनिस्टर करते नहीं. इसके लिए लॉ है, इसके लिए होम मिनिस्ट्री है, इसके लिए सिक्योरिटी एडवाइजर है, ये सब लोग छोटे मोटे ऐसी बातें करते हैं, कर सकते हैं, करते हैं. ऐसे मैं पॉजिटिव से नहीं करूँगा तो, और इसके ये कुछ ना कुछ साजिश है जो इसका. अभी जब सुप्रीम कोर्ट ने कहा और भारत सरकार ने कहा कि हम कमेटी अपॉइंट करने कोई हमारी इच्छा नहीं, मेरा कहना एक है कि सुप्रीम कोर्ट कमेटी अपॉइंट कर रही है तो खाली ऑफकोर्स कंपोजिशन ऑफ दैट कमेटी विल बी डिसाइडेड बाय सुप्रीम कोर्ट. मेरी रिक्वेस्ट है होगी कि इसका स्टडी हमारे हाउस में दो तीन लोगों ने अच्छा किया, एक अभिषेक मनु सिंघवी, जो कपिल शिवन कपिल चिदम्बर, ये तीनों से किसी एक को कमिटी में लिया तो इसकी क्रेडिबिलिटी बढ़ेगी, ऐसे मुझे लगता है. मगर ये सुप्रीम कोर्ट का अधिकार है, इसमें मैं इंटरफेयर करना नहीं चाहता. भाजपच्या विरोधात देशभरात एक पुरोधरो वातावरण तयार होते, अशा वेळी विरोधकांना एकत्र येऊन पुढच्या वेळी त्या काही सहा विधानसभांच्या निवडणुका होणार आहे पुढच्या वर्षी 2024, या दृष्टीने आपण पुढाकार घेऊन काँग्रेसच्या सोबतीने एक सक्षम पर्याय या देशाला देऊ शकता का? मोदी असं चर्चा होत असते पण अजून सांगण्यासारखी स्थिती आलेली आहे. अभि बोलत असतो सगळ्या शिक्षण त्या करत या चर्चा पुन्हा पुन्हा औषध होत असतो. आपण दिल्ली मुक्कामी असताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? आणि दुसरा प्रश्न होता की ममता बॅनर्जी दिल्ली दोनदा त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या, तर तुमची आणि त्यांची भेट का होऊ शकली नाही? माझी भेट झाली काही कंपल्शन आहे का? कारण की त्यांचा मला फोन आला की भेटायचे आणि त्याविषयी मी महाराष्ट्रात यायला लागलो. मी त्यांना सांगितले की ममता यावेळेस मला शक्य नाही, मी वर्षात कलकत्त्याला येईल, पण यावेळेला मला मुंबईला जाणं गरजेचं आहे आणि त्यामुळं मी थांबू शकत नाही, म्हणून मी परत शिकलो येईल. त्यामुळं ती बातमी एक दिवसाची मिळाली, कारण कधी कधी याची गरज असते, खूपदा म्हणजे विषयाच्या टीव्हींना वगैरे स्पेस मोकळी असते, त्यावेळेला अशा स्पेसचा उपयोग करून घेतात. तो भाग सोडा, पण दुसरा भाग जो आहे की गृहमंत्र्यांना मी भेटलो माझ्याबरोबर श्री दांडेगावकर राज्य सरकारची साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आता देशाच्या सरकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर हे दोघंही माझ्याबरोबर होते. आणि हल्ली साखरेच्या संबंधात केंद्र सरकारने जे काही निर्णय घेतले त्याच्यामध्ये ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी काही सुधारणा करण्याची गरज, ही गोष्ट त्यांच्याकडे माझी
ही गोष्ट त्यांच्याकडे वाढण्याचं कारण ते ग्रामवंची जसे आहेत त्यांच्याकडे सरकार खातं आहे आणि सुगन हा सब्जेक्ट त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळं हा विषय त्यांच्यासमोर मांडण्याची आवश्यकता होती. नंबर दोन, मी ज्यावेळेस गव्हर्नमेंटमध्ये होतो त्यावेळेला मी गुजरातमध्ये अनेकदा असं पाहिलं की गुजरातमधल्या सरकारी संस्था विशेषतः अहमदाबाद कॉफी बँक आणि या संस्थेवर हे ग्रस्त स्वतः संचालक असायचे आणि सरकारच्या प्रश्नाच्या संबंधी जागृत असायचे. त्यामुळे ज्यांना हा विषय समजतो त्यांच्यासमोर आणि अधिकार ज्यांच्याकडे त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडावा या हेतून आम्ही तिथं गेलो आणि मी सांगितलं की माझ्याबरोबर हे आणखी तीन लोक होते. असं आहे की त्यांनी वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूट नावाची एक केंद्र सरकारच्या अत्याचारी इन्स्टिट्यूट पुण्याला की सरकारी मंत्र्यांच्या अंदर 10 वर्ष माझ्या अंदर होती तर त्याला ते भेट द्यायला येत आहेत आणि त्यावेळेला आणखीन काही ज्या सरकारी संस्था त्याची मला माहिती घ्यायला आवडेल की तिथे दुसरी होती पुण्याला संस्था वसंतदादा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ही आहे ती समोर देशातल्या इंडस्ट्रीच्या प्रश्नाचा अभ्यास करते तर तिथे तुम्ही जर वेळ असेल ते येऊ शकता ते म्हणजे की मी अवश्य येईन मला तुम्ही कळवा. तुम्ही त्यांना कळवा की तुमचा वैकुंठ मेहताचा कार्यक्रम कधी असेल तो आम्हाला कळवा आम्ही त्याच्यात ॲडजस्ट करू. समजा थँक्यू थँक्यू. एक सांगायची राहून गेली उद्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीची एक बैठक आम्ही या ठिकाणी बोलवली होती. त्याच्यानंतर विधानसभेचे सदस्य जे विधानसभेला निवडणूक यश लढले आणि यशस्वी झाले नाही त्याशिवाय पक्षाचे वेगवेगळे फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत युथ व्हायला या सगळ्यांची कंबाईन मिटिंग जेल झाल्याची उद्या होती पण मला जरा काही फ्यूज वगैरे असं काहीतरी झालं आहे आणि त्यामुळं थोडंसं तुम्ही बाजूल राहावं असं सांगितलं त्यामुळे ही बैठक आम्ही पोस्टपोन केली. ही बैठक उद्या होणार नाही. सुप्रीम कोर्ट ने अभी अभी फैसला लिया है और एक्स महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष को मनी लॉन्ड्रिंग केस में कोई राहत नहीं दी गई है, इस पर आप कोई टिप्पणी करना चाहेंगे? जो उन्होंने दी दिया था उसे रिजेक्ट किया गया सुप्रीम कोर्ट में अभी अभी तक. ठीक है, जब कोर्ट का फाइनल डिसीजन आएगा तब देखेंगे.